नमस्कार आतापर्यंत आपण अनेक प्रकारचे फसवणुकीचे प्रकार बघितले आतापर्यंत आपण अनेक प्रकारचे एस एम एस मॅसेज फेसबुक व्हॉट्सअप सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितले की माझा फोन हॅक झालेला आहे कृपया कोणी माझ्या फोनवर अकाउंटवरती पैसे पाठवू नये किंवा मी पाठवलेल्या माझ्या नंबरवरून आलेल्या एस एम एसला त्या ठिकाणी रिप्लाय देऊ नये आता हे सगळं माहिती आहे आप आपल्याला परंतु खऱ्या अर्थाने जर बघितलं तर नेमका आपला फोन हॅक होतो कशाने हा मोठा प्रश्न आहे नमस्कार मी मनोहर इनामेसर सर्वप्रथम माझ्या मनोहर इनामेसर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपला फोन कशा पद्धतीने हॅक होऊ शकतो किंवा कशा पद्धतीने फोन हॅक होतो यावरती मी तुम्हाला काही उदाहरण देऊन या ठिकाणी माहिती सांगत आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा त्या अगोदर विनंती नक्कीच करतो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मला जे काही महत्त्वाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवायचे आहे तर ते तुम्हाला त्या ठिकाणी आयते बघायला मिळेल तर खऱ्या अर्थाने आपला फोन हॅक कस काय होतो हॅक अनेक प्रकारच्या गोष्टीमुळे आपला फोन हॅक होऊ शकतो एक उदाहरण देतो मी तुम्हाला सध्याच्या ट्रेंडमध्ये त्या पद्धतीने सुद्धा आपला फोन हॅक होतोय तर बघा तुम्ही सार्वजनिक ठिकाणी कुठेतरी फिरताय आणि एक अनोळखी व्यक्ती येते अनोळखी व्यक्ती मग ती मुलगी असू शकते महिला असू शकते किंवा पुरुष असू शकतो किंवा मुलगा असू शकतो तो किंवा ती तुम्हाला त्या ठिकाणी काहीतरी कारण सांगते मला अमक्या अमक्याला फोन करायचा आहे माझे अमुक अमुक ठिकाणी कोणीतरी आजारी आहे माझ्या फोनमधला बॅलन्स संपलाय तुम्ही त्या ठिकाणी मला तुमचा मोबाईल द्या मला एक फोन लावायचा आहे आणि आपण एक प्रांजळ मनाने कुठलाही अनोळखी व्यक्ती जरी असेल तर कुठल्याही मनामध्ये म्हणजे एक विचार वाईट विचार न ठेवता ताबडतोब त्या व्यक्तीला फोन देतो आणि फोन दिल्यानंतर त्या फोन द्यायच्या अगोदर आपण काय करतो एकदा समोरच्या व्यक्तीला आपण स्वतःहून म्हणतो की सांग नंबर आणि आपण ते समोरची व्यक्ती नंबर सांगते आणि तुम्ही तो नंबर डायल करता आणि डायल केल्यानंतर त्या ठिकाणी समोरची व्यक्ती त्या ठिकाणी जो काही नंबर डायल केलेला असतो तो फोन काही लागत नाही मग समोरची व्यक्ती आपल्याला म्हणते मी ट्राय करू आणि आपण काय करतो त्या ठिकाणीच त्या क्षणातच समोरच्या व्यक्तीला फोन देता तुम्ही म्हणताल मग यामध्ये कसला आला हॅकिंगचा प्रकार यामध्ये होत काय नेमकं कशा का कशा पद्धतीने आपला मोबाईल हॅक होऊ शकतो मग ती व्यक्ती काय करते तो फोन तुमच्या देखता तो फोन घेतला जातो आणि घेतल्यानंतर ती व्यक्ती त्या त्या, त्या ठिकाणी तुम्हाला असं भासवते की तो नंबर मी परत रिपीट डायल करीत आहे आणि मग तो नंबर रिपीट डायल करण्याचा प्रयत्न करते आणि नंतर तुम्हाला काय करते तो फोन तुम्हाला परत देते तो फोन काही लागत नाही पण खऱ्या अर्थाने फसगत तुमची इथंच होती मग तुम्ही म्हणताना कसं काय तर ज्यावेळेस तुम्हाला अशी भासवत असते ना की मी फोन डायल करते किंवा फोन लावत आहे त्याच वेळेला ती व्यक्ती काय करत असते तुमच्या कॉल सेटिंगमध्ये जाऊन फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन तुमचा नंबर त्या ठिकाणी फॉरवर्ड म्हणून त्या ठिकाणी ती व्यक्ती त्या व्यक्तीचा स्वतःचा नंबर फॉरवर्डमध्ये त्या ठिकाणी सेटिंगमध्ये जाऊन ॲड करत असते मग तुम्ही म्हणतान यामध्ये सुद्धा कुठं हॅकिंगचा प्रकार आला किंवा याने आमची कस काय हॅकिंग होती तर खऱ्या अर्थाने मित्रांनो इथून पुढे हॅकिंग सुरू होती मग काय होतं पुढं चालून पुढे चालून त्या ठिकाणी समोरचे व्यक्ती कॉल करते आणि कॉल केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेले नंबर तुमच्या मोबाईलवर आलेला कॉल हा तुम्हाला माहीत राहत नाही कारण तुमचा ऑलरेडी त्या ठिकाणी तो नंबर नवीन फॉरवर्ड नंबरला मॅसेज तुमचा जात असतो आणि तिथं कॉल त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे तुमचा फोन असूनसुद्धा म्हणजे तुम्हाला असं माहीत पण नाही पण तुमच्या व्यतिरिक्त तुमच्या नंबरचं त्या ठिकाणी डिटेल बाहेर जाते आणि त्या ठिकाणी समोरची व्यक्ती काय करते मग त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलचं त्या ठिकाणी मोबाईलमध्ये त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलमध्ये अनेक प्रकारचे व्हायरस त्या ठिकाणी टाकते आणि व्हायरस टाकल्यानंतर मग तुमच्या मोबाईल नंबरवरचे असणारे जेवढे काही बँक डिटेल आहे मग ते फोनपे असो गुगल पे असो किंवा त्या ठिकाणी तुमचे गॅलरी असो गॅलरीमध्ये असलेले फोटो असो अशा सगळ्या गोष्टी डिटेल त्या ठिकाणी त्या व्यक्तीला जाते आता बँक डिटेलसुद्धा कदाचित जरा नाही जाऊ शकली तरी पण त्या ठिकाणी गॅलरीमध्ये आपले जे फोटो आहे किंवा गॅलरी गॅलरीमध्ये जेवढा काही डाटा आहे तो सगळा समोरच्या व्यक्तीकडे गेल्यामुळे आहे काय इथंच खरी फसगत होती ती व्यक्ती तुमचे फोटो त्या ठिकाणी मार्फिंग करते आणि मार्फिंग केल्यानंतर तेच फोटो त्या ठिकाणी ती व्यक्ती त्या फोटोला अनेक प्रकारच्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीचे एडिटिंग एडिटिंग करून तुम्हाला तेच फोटो अनोळख्या नंबरवरून पाठवते आणि तुम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असते मग नेमकं अशा वेळेला आपण काय करणार अशा वेळेला आपण तर सहज त्या ठिकाणी आपण नको त्या जाळ्यामध्ये अडकतो आणि समोरच्या व्यक्तीने ब्लॅकमेल केल्यानंतर आपण त्याला पैसेसुद्धा द्यायला तयार होतो म्हणजे एक याच्यातून एक गोष्ट लक्षात ठेवा की या उदाहरणातून एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हा तुमचा तुमचा मोबाईल हा हॅक कधी होऊ शकतो ज्यावेळेस तुम्ही स्वतःहून काहीतरी प्रतिसाद देता स्वतःहून अनोळखी व्यक्तीला फोन देता किंवा स्वतःहून काहीतरी अनोळखी अनोळखी गोष्ट करता तुमच्या मोबाईलमध्ये झालेल्या सिस्टमची छेडछाड याच्याशिवाय तुमचं त्या ठिकाणी सेटिंगमध्ये झालेले छेडछाड शिवाय तुमचा मोबाईल हॅक होऊ शकत नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे बरं मग आता याच्यामध्ये अजून हॅकिंगचे प्रकार कुठले कुठले असू शकतात ते पण सांगतो मी तुम्हाला हे बघा तुमचा मोबाईल जर हॅक होण्यापासून जर वाचवायचा असेल तर नंबर एक तुम्ही कुठल्याही पद्धतीच्या अनोळखी लिंकला क्लिक करायचं नाही आपण करतोय काय फेसबुकवर जातो फेसबुकवर गेल्यानंतर त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या लिंक येतात त्या लिंकमध्ये लिहिलं असतं तुमचं आयुष्य बघा तुम्ही त्या ठिकाणी तुमचं भवितव्य बघा तुम्ही कशा पद्धतीची व्यक्ती आहे तुम्ही अनोळखे व्यक्तीवर लिंक करता आणि क्लिक करता लिंकवर क्लिक करून त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून अनेक प्रकारचे स्वतःचेच अनेक प्रकारचे मजेदार खेळ खेळण्याचा प्रयत्न करता आणि समोर त्या ठिकाणी येतं तुमचं तुम्ही इतके निष्ठावांत आहे पंच्याण्णव टक्के निष्ठावांत पंच पंच्याऐंशी टक्के प्रामाणिक इमानदार ह्या सगळ्या आपल्याला कळत आहे आपल्याला अशा प्रकारच्या वेगवेगळ्या लिंकवरती मजा वाटते आणि मजेशीर आपण अनेक प्रकारच्या लिंकवर क्लिक करतो परंतु होत आहे काय तिथंच तुमचा डाटा हा त्या ठिकाणी चोरीला जात असतो आणि मग डाटा गेल्याला चोरीला त्यानंतर तुमचा मोबाईल हॅक होण्याची शक्यता शंभर टक्के असते म्हणूनच तुमचा मोबाईल जर हॅक होऊन द्यायचा नसेल तर फक्त एकच काळजी घ्या कुठली कुठलीही अनोळखी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला आपला मोबाईल कुठल्याही पद्धतीने जाता कामाने दुसरी महत्वाची गोष्ट कुठलाही बँक कर्मचारी म्हणा किंवा कोणती व्यक्ती म्हणा तुम्हाला फोन करून कधीच बँकेचे डिटेल ओ टी पी वगैरे असला पद्धतीचा त्या ठिकाणी प्रश्न विचारत नाही कोणालाही अनोळखी व्यक्तीला फोनवर मेसेजवर आलेला ओ टी पी असो किंवा कुठलीही गोष्ट असो कधीच सांगायची नाही त्यानंतर अनेक प्रकारचा आता लॉटरी नावाचा प्रकार तो तर कमी झालेला आहे परंतु अजूनसुद्धा बऱ्याचशा ठिकाणी असं होतंय की बरेचसे तुम्हाला व्हिडिओ येतात आणि व्हिडिओ ते पाठवून देतात आणि तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला त्या ठिकाणी लॉटरी लागलेली आहे किंवा काही कोण असं पाठवून देतात आणि फक्त हाय मेसेज रिप्लाय करा हाय मॅसेज रिप्लाय केला रे केला की त्या ठिकाणी तुमचं त्या ठिकाणी प्रतिसाद सुरू झाला आणि तुमचा प्रतिसाद प्रति प्रति सुरू झाला म्हणजे तुमच्या सिस्टमशी छेडछाड शंभर टक्के सुरू झाली म्हणून तुमचा मोबाईल जर सेफ ठेवायचा असेल तुमचा नंबर जर सेफ ठेवायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुमचा मोबाईल हा त्या ठिकाणी व्यवस्थित तुम्ही आतळा कुठल्याही अनोळखी व्यक्ती अनोळखी व्यक्तीला मोबाईल देऊ नका अनोळखी लिंकला क्लिक करू नका आणि नको नको त्या गोष्टीला बळी पडू नका तरच आपण त्या ठिकाणी आपल्या मोबाईलला आणि आपल्या नंबरला हॅक होण्यापासून वाचू शकतो ही माहिती तुमच्या सगळ्यांसाठी जनजागृती म्हणून खास हा व्हिडिओ बनवला आणि मी जे काही व्हिडिओ बनवतो यालासुद्धा आधार आहे आणि मी कुठल्याही पद्धतीने आत्ता जी माहिती सांगितली तर ती माझ्या मनाची माहिती नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की तुम्हाला सांगतो की सायबर अवेअरनेस फाउंडेशन चैतन्य भंडारी आ, यांचे जे सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन अँड एक्सपर्ट आहे यांच्या पोस्टवरून ही माहिती मी तुम्हाला सांगितलेली म्हणजे माझ्या मनाची मी माहिती सांगत नाही आहे ही माहिती तुम्हाला त्या ठिकाणी एक्सपर्ट तज्ज्ञ व्यक्तीच्या अनुभवाचीच माहिती मी तुम्हाला सांगत आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आपला मोबाईल जर सेफ ठेवायचा असेल आपला नंबर जर सेफ ठेवायचा असेल तर शंभर टक्के अनोळखी व्यक्तीला मोबाईल देऊ नका दुसरी महत्त्वाची गोष्ट कुठल्याही अनोळखी लिंकला क्लिक करू नका आणि फेसबुकवर शक्यतो सहसा आता तर फेसबुक तर एवढं भयानक झालेलं आहे फेसबुकवरती तुम्ही पहा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी येतात आणि त्यात तुम्ही शंभर टक्के फसण्याची शक्यता जास्त असते म्हणून तुम्हाला विनंती करतो तुम्ही फेसबुकवर असलेल्या इतर वेगवेगळ्या अनोळखी गोष्टीवरती त्या ठिकाणी स्वतः बळी पडून स्वतःचा मोबाईल नंबरवरती कुठल्याही पद्धतीने नवीन गोष्टी चालू करून घेऊ नका जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे पश्चाताप होईल आणि कालांतराने पश्चाताप होण्यापेक्षा वेळाआधी सावरणं कधी चांगलं धन्यवाद नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक कमेंट्स सबस्क्राईब आणि शेअर करा तुम्हाला ही महत्त्वाची माहिती मिळालेली तुमच्यापर्यंत माहिती रवून देऊ नका इतरांना हा व्हिडिओ टाकून अवश्य मदत करा धन्यवाद